आणि या माझ्या मित्राला फॉरेनर सोबत फोटो काढायची जाम हौस आहे. भागा भागा जय हिंद जय महाराष्ट्र पब्लिक. तर स्वागत आहे तुमचं आपल्या अजून नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि आज चाललेलो आहोत आपण मुंबईला. आणि आज मुंबईला जाण्यामागचं कारण असं आहे की भावाचा ॲडमिशनचा विषय आहे, त्यासाठी तिकडे पण जाणार आहेत. आणि पूर्ण मुंबई आज तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती एक्सप्लोअर करून बघायला भेटणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका. चल पहिले भिगवायला पेट्रोल टाकूया. तर मित्रांनो आता आपण निघालेलो आहोत. हा टकला आपल्या सोबत आहे आणि याला तुम्ही ओळखत नसेल तर तुमची नंतर मी याच्यासोबत ओळख करून देतो. तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत नालासोपारा स्टेशनवर. आणि हे बघा आपण गाडी पार्किंगला लावलेली आहे आणि आता आपण ट्रेन पकडायला चाललेलो आहे. पूर्ण पावसाने ना वाट लावून टाकलेली आहे. आमच्याकडे 15 रुपयेमध्ये गाडी पार्किंग होते, तुमच्याकडे किती रुपयेमध्ये होते ना ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हे बघा हे दोन वांडर शांडर. तर मित्रांनो जाम बेकार, खूप खराब. आणि हा असा माणूस संवाद असल्यावर कोणतीच गोष्ट सक्सेस होत नाही. तरी पण आम्ही याला सोबत घेऊन फिरतो, बोललो जाऊ दे. व्हिडिओ व्हायरल होत नाही, सबस्क्राइबर्स वाढतात. हा तर मित्रांनो खूप पाऊस पण पडतो त्यामुळे इथे थांबलेलो आहे. आणि आत्ता बरोबर जसं आम्ही ट्रेन मध्ये बसू ना तेव्हा बरोबर इकडे ऊन पडेल. भागा भागा मित्रांनो, हे माकड बघा आता ट्रेनचं तिकीट काढायला उभे राहिलेले आहेत आणि पावसाने पूर्ण आमची वाट लावून टाकलेली आहे. तर मित्रांनो आता आपण ट्रेन पकडण्यासाठी आलो प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती. नालासोपारा तिकीट काढलेलं आहे आणि आपल्या भावाने डायरेक्ट तिकीट काउंटरवर निगोशिएट करून ट्रेनचं तिकीट घेऊन आलेला आहे. तर मित्रांनो आता आपण पोहोचलो दादर स्टेशनला आणि दादर स्टेशनवरून आता परत आपण आपल्याला परेलला जायचं आहे. त्यासाठी परत परेलवरून एक ट्रेन दोन स्टेशन अजून इथून लांब आहे. परत आता ट्रेन पकडायला चाललो दादरवरून. तर मित्रांनो आता ही आपली ट्रेन आलेली आहे आणि आता हीच ट्रेन पकडून आपण जाणार आहोत लोहर परेलला. आज संडे असल्यामुळे मित्रांनो जास्त गर्दी नाही आहे, नाहीतर असं बसायला वगैरे इकडे भेटत नाही. तर मित्रांनो आता आपण फायनली पोहोचलेलो आहोत लोहर परेलला आणि आता चाललो कॉलेजला. त्याचं ऍडमिशन नाही झालं अजून. बघू आता संडेच्या दिवशी कोणते ऍडमिशन होते मला ते बघायचंय. आता आपण पोहोचलेलो रेल्वे स्टेशनच्या बाहेर आणि आता बघू डायरेक्ट कुठेतरी गेल्यानंतर डायरेक्ट व्हिडिओ मी कंटिन्यू करतो, कारण यांच्या कॉलेजला पण जायचंय. रविवारी कोणतं ऍडमिशन होतंय ना हे मला बघायचंय फक्त, म्हणून यांच्यासोबत आलं. काही लोक कोणाला भेटायला आलेत तुला पाठवणार तिकडे. हा मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहोत ITI कॉलेजजवळ आणि आज रविवार असून सुद्धा यांचं कॉलेज चालू आहे, हेच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. यो नो फायनली यांचं काम कॉलेजचं झालेलं आहे, अजून थोडंसं बाकी आहे तरी पण 30 तारखेला समजेल. सो आता आपण चाललोय मुंबई फिरण्यासाठी. संडे असून सुद्धा यांचं काम झालं हीच खूप महत्वाची गोष्ट आहे. तर मित्रांनो आता हे जे तुम्हाला दिसत नाही मस्जिदीच्या समोर हे मोनोरेलचं स्टेशन आहे आणि आता इथून आपण रेल्वे स्टेशनवर जाणार आहोत.
तर मित्रांनो, आता आपण थांबलो आहोत इथे फ्रँकी खाण्यासाठी. हे बघा, हे फ्रँकीचं दुकान आहे आणि इकडचे रेट वगैरे मी सर्व तुम्हाला दाखवतो. हे टकल्याचा उपवास आहे म्हणून आज याचा खर्च आपला वाचणार आहे. आपण 1/2 आणि हाफ फ्रँकी घेतलेली आहे. बघा, 1/2 पण करून बघा हा जाड्या कसा खातो बघा. फ्रँकी हातात आलाही नाही, खूप चावा मारायला चालू. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला हे दिसत असेल ना, हा पूर्ण लोहर परेलचा एरिया आहे आणि वरून जी लाईन गेलेली दिसते ना, इथून मोनोरेल जाते. आता आपण पुन्हा चाललेलो आहोत स्टेशन जवळ. तर मित्रांनो, आता पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत लोहर परेलच्या स्टेशनवर आणि आता इथून चाललेलो आहोत आपण मरीन ड्राईव्हला. ए, कुठे आली का ट्रेन? हे बघा, ही ट्रेन आहे आपल्याला डायरेक्ट आता चर्चगेट. तुम्हाला दोघांना सुट्टे देऊ का? तशीच गत झाले दोघांचे. याच ट्रेनने आपण जाणार आहोत मरीन ड्राईव्हला. मरीन ड्राईव्ह किंवा चर्चगेट, आता कन्फर्म नाही कुठे जायचं ते. हे चले दिनेश, दिनेश चल, तू नाही येत ना मर. कुठे चढतो रे? आणि मित्रांनो, आता आपण निघालेलो आहोत चर्चगेटला. चर्चगेट वरून आपण खूप कुठे कुठे काय काय फिरणार, अख्खा दिवसभर आपण इकडे घालवणार आहे. आणि या टकल्याचा उपवास आहे ना, जर चक्कर विकर आली ना इकडे त्याला टाकून जातो. तो ते व्हिडिओ इकडे शूट करतो ना चर्चगेटला, तो आयडिया व्हिडिओ दाखवतो तो अशी अशी. तर मित्रांनो, आता आपण बाहेर पडलेलो आहोत चर्चगेट स्टेशन पासून. हे आता कुठे झालो आपण? मरीन लाईन्स. आता आपण चाललेलो आहोत मरीन लाईन्सला. ते पण चालत तर हो, तुम्हाला मी आता दाखवणार आहे मरीन ड्राईव्ह. जसं तुम्ही बघितलं असेल पण पुन्हा एकदा बघा माझ्या व्हिडिओमध्ये. ह्याला मरीन लाईन्स सुद्धा बोलतात आणि मरीन ड्राईव्ह सुद्धा बोलतात. जे तुम्हाला योग्य वाटेल ते लावून घ्या. पोर्शा आहे, पोर्शा सही आहे. पोर्शा होती रे, हे आहे मरीन ड्राईव्ह. मी एवढा तुम्हाला मी अंबानीचं घर दाखवतो इकडून बसल्या बसल्या. थोडंसं पुढे आल्यानंतर आम्हाला
छिन्न भिन्न विभिन्न अशा प्रकारचे वेगवेगळे पक्षी पाहायला भेटले. कोण गुलाबाचं फूल देत होतं तर कोण काय करत होतं, आणि हे सगळे पक्षी होते प्रेमात पडलेले, म्हणजेच लव बर्ड्स. आम्ही कधी पावसाळ्यात छत्री घेऊन गेलो नाही, पण इकडची घडी उन्हात छत्री घेऊन बसलेली, तेव्हा कळलं आम्ही अजूनपर्यंत का सिंगल आहेत ते. आपण आहोत मरीन लाईन स्टेशनवर आणि आता आपण चाललो आहोत गेटवे ऑफ इंडिया. मित्रांनो, मरीन ड्राईव्ह वरून पुन्हा एकदा ट्रेन पकडून आपण परत चाललेलो आहोत चर्चगेटला, आणि चर्चगेट वरून जाणार आहोत गेटवे ऑफ इंडिया बघण्यासाठी. चर्चगेट स्टेशन पासून बाहेर आल्यानंतर तात्या कचाकच तिकीट फाडत होतं, ते पण फक्त 6-6 रुपयामध्ये. तुम्हाला सांगतो मुंबई फिरणं लय सोपं आहे, बेस्टची बस पकडायची, 6-6 रुपयामध्ये जिथं जायचंय तिथं जा, कुठं लांब जायचंय तिकडं जा, फक्त तुम्हाला 6 रुपयामध्ये सोडणार, ते पण फुल्ली एअर कंडिशन, एसीची हवा खात खात पूर्ण तुम्ही मुंबई फिरू शकता, ते आणि ते फक्त 6 रुपयामध्ये. तर मित्रांनो, आता आपण चर्चगेट स्टेशनच्या बाहेरून गेटवेला जायला, 6 रुपये पर पर्सनने आपल्याला इथून आता बेस्टची बस आपल्याला गेटवेला सोडणार आहे, आणि फुल एअर कंडिशन बस आहे 6 रुपयामध्ये फक्त. मित्रांनो, आता आपण बेस्ट पकडून आलेलो आहोत गेटवे ऑफ इंडिया जवळ, आणि आता गेटवे ऑफ इंडिया जायला तिकडून रस्ता आहे सर, पण इथे काय ते खायला पण आहे, काहीतरी खाऊ आणि मग जाऊ. आणि हे जे समोर दिसतं ना तुम्हाला, हे जे आहे ते ताज हॉटेल आहे. तर मित्रांनो, इथून एंट्री आहे गेटवेला जायला. पण टाकायची बाहेर, आणि इथून बॅग चेकिंग करतात. मित्राला फॉरेनर सोबत फोटो काढायची जाम हौस आहे. आणि मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत गेटवे ऑफ इंडिया जवळ, आणि या माझ्या मित्राला फॉरेनर सोबत फोटो काढायची जाम हौस आहे. त्याच्यासाठी फॉरेनर कुठनं शोधायचे, लास्ट टाइम काढले होते टाकलंय ना, आणि बघ आपल्या पाठीमागे गेटवे ऑफ इंडिया. मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो, आज मी इकडे उभा राहून शूट करतोय, पण एक दिवस असेल ना तिकडे वरती जाऊन सुद्धा शूट करणार आहे, लवकरच येईल, तो दिवस लांब नाही आहे. मी मारला डायलॉग. तर मित्रांनो, आता गेटवे ऑफ इंडिया, ताज हॉटेल वगैरे बघून झालंय, सो आता आपण चाललेलो आहोत घरी. आणि दिनेश लवड्या, किती केलं तरी आपल्या दिनेशला फॉरेनर भेटली नाही फोटो काढायला, त्याचं नशीबच खराब आहे. नशीब खराब आहे, पण लास्ट टाइम माझ्यासोबत आलता ना तेव्हा त्याला एक फॉरेनर भेटलेली, त्यासोबत फोटो काढला होता. त्यासोबत नाही, हा माझ्यासोबत आलेला. तर मित्रांनो, आता आपला झालेला आहे परतीचा प्रवास सुरू, आणि पहिले काहीतरी खाणार आहे मग जाणार आहे कुठे जायचं तिकडे. हे करण पहिले, हां वेल सेफ्टी वेल सेफ्टी दैट.
तर मित्रांनो, आता पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत चटके स्टेशनवर आणि इकडून डायरेक्ट विराट पास पकडायची आपल्याला. मित्रांनो, आता डायरेक्ट आपण घरी जायला ट्रेन पकडली आहे आणि ही विरार फास्ट आहे. सो आता डायरेक्ट नाला सुपरला गेल्यावर व्हिडिओ कंटिन्यू करतो. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सगळ्यात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनची घंटी वाजवा.